40 धावांपर्यंत रोखू शकतील का हे सुद्धा पाहणं गरजेचं. 17 धावा क्षेत्ररक्षण या षटकामध्ये पाहायला मिळालं. नितीन सनस निघालेत. आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न सतीश सनस आहे. झेल ड्रॉप केलाय परंतु जमेची बाजू हा बॉल त्यांनी थांबवलाय एक रन साठी. चांगली बॉलिंग करावी लागेल. विशांत चोरगे चांगल्या फॉर्म मध्ये, कडक फॉर्म मध्ये क्लासिकल फटकेबाजी करतोय विशांत चोरगे सध्याच्या घडीला, आणि त्याला तुम्हाला थांबवावं लागेल. टीम आसरेला खूप फॉर्म मध्ये आहे. आदरणीय गणेश पानसारे आणि अजित हाके यांच्याकडून सलगचे 3 षटकार, 2000 पारितोषिक. ओ पहिला बॉल आणि या बॉलवरती आक्रमण करत असताना काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तर इशारा येतोय पंचांचा. हा पहिला ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करताना बॅट्समन विशाल चोरगे 2000 पारितोषिक लावलंय या ठिकाणी. सलगचे 3 षटकार, रोख रुपये 2000 विशाल चोरगे यांच्यासाठी. खोलवर टप्प्याचा बॉल, आडव्या बॅटनी खेळलाय. षटकार क्रमांक 2, बॅट्समन आहेत विशाल चोरगे. हा आणखी एक ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये. शानदार षटकार आहे डीजे. एक्केचाळीस धावा स्कोरबोर्ड ती लागल्यात. 41 सलगचे 2 षटकार, सलगचा तिसरा येईल का. रोख रुपये 2000 पहा मित्रांनो. या बॉलची व्हॅल्यू जर आपण पाहिली तर 2000 आहे. बॉल आहे 75 ते 80 रुपयाचा, परंतु या बॉलवरती षटकार जर लागला तर रोख रुपये 2000. नितीन सनस निघालेत. फुलटॉस बॉल, फुलटॉसला क्रिकेट मध्ये माफी नाही, परंतु फटका फसलाय. सतीश सनस यांनी चुकी केली दुसऱ्यांदा. खूप खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. सतीश सनस सारख्या फिल्डर कडून जर झेल ड्रॉप होतोय आणि विशाल चोरगे यांना जर जीवदान मिळतंय तर खूप नशीबवान आहेत विशाल चोरगे. फुलटॉस बॉल होता, याला या ऍक्टिंगाने जसं आपण पाहिलं स्वीप करण्याचा प्रयत्न. फटका खूप वेळ हवेमध्ये होता, खूप वेळ क्षेत्ररक्षकाकडे होता. इथे मात्र झेल ड्रॉप केलाय. बॉलर आहे. ओ चांगला बॉल पहा. बॅट स्विंग तुम्ही जर पाहिली तर आमच्या अगदी स्वागत कक्षापर्यंत बॅटचा पूर्णपणे आवाज येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. एकूण धावसंख्या 43 धावा स्कोरबोर्ड होती लागल्यात. शेवटचा बॉल, 7 बॉल आणि 24 रनांची आतिषबाजी या ठिकाणी या मैदानावरती करताना विशाल चोरगे. शेवटचा बॉल, उलवट टप्प्याचा बॉल, याला खेळले अगदी समोरच्या दिशेने. स्टँड अँड डिलिव्हर विशाल चोरगेच्या बॅट मधून या षटकामध्ये आलाय तिसरा षटकार. 49 धावा, 50 धावांचा टार्गेट. आई डीजे नेक्स्ट मॅच चा खावली आणि टीम रेनावळे ब. कॅप्टन या आमच्यापर्यंत. टीम खावली आणि रेनावळे ब. राहुल कॅप्टन प्लीज या. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपल्याला विनंती असेल बरं टॉस साठी या.
तर टॉस करतोय आम्ही. मॅच क्रमांक 4 असेल. आजच्या दिवसामध्ये अतिशय चांगल्या मॅचेस तुम्ही पाहताय. तर बुद्ध कॅप्टनना मी विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावरती या. आमच्या बाबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस करतोय आदरणीय सन्माननीय दर्शनदत्ता बनगे यांचे वडील आमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. खावली रेनावळे आणि खावली टीम. तर विनंती असेल टॉस कोण मागेल? रेनावळे टीम कडून टॉस मागितला जाईल. बाबांना विनंती करेन, आपण हवेमध्ये कॉइन स्पिन करायचं आहे. छापा द कॉल आणि काटा आहे. खावली टीमने टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल? किती धावा स्कोर बोर्ड ती लावण्याचा प्रयत्न असेल? तीन षटकांचं मॅच आहे ना, तीन मध्ये 40+ 40+ का मारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना मी शुभेच्छा देऊ आणि मॅच कडे जाऊ. बाबांनाही विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. पुन्हा एकदा जाऊया मॅच कडे, जिथे मात्र टीम चांबळी आणि टीम असरे चेस ला जातोय. असरे संघ 50 धावा चेस करायचे आहेत. धन्यवाद. तर महत्त्वपूर्ण मॅच तुमच्या समोर आहे, ज्या मॅचचं पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. म्हणजे एक बाजू या ठिकाणी झाले, इंटरवलच्या नंतरचा खेळ काय असेल? आपण पहिल्या अगदी सुरुवातीला पाहिलं की विशाल चोरगीची बॅट बोलली, जबरदस्त बॅटिंग केली